before starting the information and the various tactics about this topic, let me introduce you myself. I am Khargade sir from Sahyadri Vidyalaya Brahmanwada. I am an English teacher, and so today I am providing you information about the topic word puzzle. Now, throughout the syllabus that is available for 8th standard scholarship examination, word puzzle is the topic, and in this topic, two subtopics are available there. The first one is crossword puzzles and riddles. Into good Marathi, they are known as Shabda Kodi, Kyuma Kuta Prashna. Another topic is grid. It is known as Shabda Jale in Marathi. So today's topic is grid. Into good Marathi, it is known as Shabda Jale. So I will use simple English as well as Marathi so as to explain this topic. So once again, I welcome all the students throughout the Ahmednagar districts, those are available in this online lecture. So our lecture is based on grid, that is Shabda Jale in Marathi. So here, first of all, let's see what is the basic information, what is the basic idea of this topic. This topic is based on vocabulary. Into good Marathi, the same topic is known as Shabda Jale. Marathi madhe ya topic la Shabda Jale asa mhanta. Tumcha screen varti apan sarvajan pahu shakta, blackboard varti ya tikani शब्द जाळ्यांची रचना जी आहे ती रचना आपल्याला पाहायला मिळते. ग्रीड इज अवेलेबल ऑन द ब्लॅक बोर्ड. नाउ लेट्स सी, ऑन द ब्लॅक बोर्ड यू कॅन सी वेरियस लेटर्स अँड दे आर अरेंज इन अ स्पेसिफिक कॉलम, बट इफ यू रीड देम फ्रॉम वेरियस डायरेक्शन्स यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड दोज वर्ड्स. थोडक्यात, समोर दिलेली जी काही शब्द जाळे आहे ते पाहिल्यानंतर या शब्द जाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक चौकोनामध्ये एक लेटर या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. ही इंग्रजी मधली जी काही लेटर आहे, या लेटरच्या माध्यमातून आपल्याला व्होकॅबलरी अंतर्गत शब्द शोधणे, अशा पद्धतीची प्रश्नावली, अशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये अनुभवायला मिळतात. आणि या माध्यमातून हे शब्द कसे शोधायचे, हे शब्द शोधण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये उपस्थित असतील, आणि हे शब्द शोधण्यासाठी आपल्याला या ग्रीड मधील लेटरचा वापर करून हे शब्द शोधण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरता येतील, या संदर्भाने माहिती आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे, आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नाचं स्वरूप काय असेल याही संदर्भाने थोडीशी माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम शब्द जाळे या संकल्पनेच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी विविध शब्दांची शोधण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी करायची आहे. थ्रूआउट द अवेलेबल ग्रीड, इट इज एक्सपेक्टेड दॅट द स्टुडंट शुड आयडेंटिफाय, द स्टुडंट शुड फाइंड आउट द वर्ड दॅट आर एक्सपेक्टेड इन द प्रोव्हाइडेड क्वेश्चन. म्हणजेच आपल्याला दिलेला जो प्रश्न असेल त्या प्रश्नामध्ये आपल्याला अशा पद्धतीची ग्रीड दिलेली असेल, आणि त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा आधार घेत त्या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला या शब्द जाळ्यामध्ये शोधायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी ही शब्द जे आहेत या प्रकारचे शब्द शोधण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी करता येईल या संदर्भाने सुरुवातीला पुढचा टॉपिक जो आहे तो अभ्यासूया. यामध्ये पुढच्या स्लाइड वरती
फळ्यावरती तुम्हाला ब्लॅकबोर्ड वरती डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. सर्व विद्यार्थी जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना दिशा आणि उपदिशा या परिचित आहेतच असतीलच, परंतु तरी देखील या ठिकाणी आपल्याला ज्या दिशा आहेत आणि उपदिशा ज्या आहेत डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स त्या या ठिकाणी वृत्तापन दाखवलेल्या आहेत. वी नो द डायरेक्शन ईस्ट वेस्ट साऊथ देन नॉर्थ देन नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट. सो दीज आर द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स अँड आफ्टर दॅट मुव्हिंग टुवर्ड्स दिस साईड लेट सी दीज एरोज अँड द वर्ड्स. फलकाच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही साइन्स पाहायला मिळतात, ते सुद्धा अभ्यासूया. ते आपल्याला या ठिकाणी हे शब्द शोधण्यासाठी ज्या ट्रिक्स वापरायच्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. सो राईट डायरेक्शन देन डाऊन डायरेक्शन देन दिस वन इज द लेफ्ट डायरेक्शन अँड द एरो गोज टू अप डायरेक्शन इज अप. सो दीज आर द डायरेक्शन्स दॅट आर द कॉन्सेप्ट दॅट वी विल यूज इन दिस लेक्चर फ्रॉम दिस टू ऑनवर्ड्स. म्हणजे यानंतर आपण या सर्व ज्या काही डायरेक्शन्स आहेत यांचा वापर जो आहे तो पुढील घटक समजावून घेण्याताना करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी फळ्यावरती जी काही एक ग्रीड सॅम्पल एक्झाम्पल म्हणून प्रोव्हाइड केलेली आहे ती ग्रीड आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे आणि त्याच्या माध्यमातून या नुकत्याच नमूद केलेल्या ज्या वेगवेगळ्या डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन्स वापरून आपण शब्द कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. ग्रीडच्या माध्यमातून परीक्षेमध्ये आपल्याला शब्द शोधण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी अनुभवायची आहे. सो लेट्स सी. आता या ठिकाणी फळ्यावरती जी काही ग्रीड तुम्हाला पाहायला मिळत आहे या ग्रीडच्या माध्यमातून ब्लॅक फॉन्ट मध्ये असणारी काही लेटर्स तुम्हाला पाहायला मिळतील, रेड फॉन्ट मध्ये असणारी काही लेटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर ग्रीन आणि ब्ल्यू अशा पद्धतीच्या फॉन्ट मध्ये सुद्धा काही लेटर्स पाहायला मिळतील. मुद्दामून या स्लाइड मध्ये रंगसंगतीचा वापर मी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा प्रश्न जो आहे तो प्रश्न वाचूया आणि या माध्यमातून आपल्याला काय शोधायचं आहे ते या ठिकाणी समजावून घेऊया. सर्वप्रथम एक्झाम्पल म्हणून दिलेल्या स्लाइडच्या माध्यमातून फाइंड आउट नेम्स ऑफ बर्ड्स फ्रॉम द ग्रीड. आपल्याला या ठिकाणी पक्ष्यांची नावे शोधण्याच्या संदर्भाने प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आणि हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला जे वेगवेगळे पक्षी आहेत त्या वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं जी आहेत ती या ग्रीडच्या माध्यमातून शोधायची आहे. आता सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्याला प्रोव्हाइड केलेला जो प्रश्न असेल त्या प्रश्नामध्ये आपल्याला फाइंड आउट ग्रुप फाइंड आउट नेम्स फ्रॉम द ग्रीड या पद्धतीचाच प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये बहुतेक वेळा आलेला पाहायला मिळतो आणि या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नासाठी एक आपल्याला त्या ठिकाणी पर्यायांची उपलब्धता सुद्धा करून दिलेली असते. देर आर सो मेनी अल्टरनेटिव्स अँड वी हॅव टू फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द गिवन क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नासाठी आपल्याला योग्य पर्याय अचूक उत्तराचा पर्याय जो आहे तो पर्याय शोधून तो पर्याय आपल्याला त्या शब्द जाळीमध्ये शोधायचा आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न मी थोडासा वेगळा घेतलाय आणि या प्रश्नामध्ये आपल्याला पक्ष्यांची नावं शोधायची आहे. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये दिलेले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स पाहूया. म्हणजे या ठिकाणी आपण पॅरट या पक्ष्याचं नाव जे आहे ते लिहिलेलं आहे पी ए आर आर ओ टी. आता या ठिकाणी आपण शोधण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करताना सर्व विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षामध्ये घ्यावी. पक्ष्यांची नावं विचारलेली आहे, तुम्हाला पर्याय जर दिलेले असतील तर त्या ठिकाणी जे जे पर्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक पर्यायाच्या इनिशियल लेटरने सुरू होणारा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला शोधण्यासाठी त्या ग्रीड मध्ये त्याच्या सर्व डायरेक्शन्सला सर्व दिशांना ते शब्द शोधण्याचा प्रयत्न करावा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखादा लेटर जे आहे ते लेटर आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि त्या लेटरच्या माध्यमातून एखादा शब्द सुरू होतोय. फॉर एक्झाम्पल एस लेटर इज अवेलेबल हियर. सो फाइंड आउट द वर्ड फ्रॉम ऑल द डायरेक्शन्स द
that are available by the side of this letter. या लेटरच्या बाजूला असणारे जे काही सर्व लेटर्स आहेत त्या लेटरच्या दिशेने त्या ठिकाणी शोधण्याची प्रक्रिया होणं अपेक्षित आहे. आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी सापडतील. आता पॅरट हा शब्द जो आहे तो आपल्याला लेफ्ट टू राईट या डायरेक्शनने त्या ग्रेड मध्ये सापडला. पॅरट शब्द हा आपल्याला लेफ्ट टू राईट या डायरेक्शनने गेल्यानंतर पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरे जे काही शब्द आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण विचार करूया. त्यानंतर सी हॅ डी यू सी के डक. नाउ दिस इज अ नेम ऑफ अ बर्ड. हे देखील पक्ष्याचं नाव आहे. परंतु हा शब्द आपल्याला कशा पद्धतीने सापडलाय पहा. तर या ग्रीड मध्ये शोधताना हा शब्द फ्रॉम बॉटम टू टॉप या डायरेक्शनने गेल्यानंतर सापडलाय. बॉटम टू टॉप म्हणजे तळातून वरच्या दिशेने शोधल्यानंतर आपल्याला हा शब्द जो आहे तो या ठिकाणी सापडलाय. त्यानंतर दुसऱ्या शब्दांकडे जाऊया. अजून एक वर्ड जो आहे तो या ठिकाणी ब्लू लेटर ने त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहा ब्लू लेटर मध्ये जे काही लेटर प्रिंट झालेले आहेत एस डब्ल्यू ए एन दॅट इज स्वान. आता या ठिकाणी हा शब्द जो आहे तर तो कशा पद्धतीने सापडला आपल्याला. तर तळाकडून वरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या डायरेक्शनने गेल्यानंतर आपल्याला हा शब्द या ग्रीड मध्ये सापडतोय. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी तळामध्ये तळामध्ये जे लेटर्स पाहायला मिळतात यामध्ये पहा रेड कलर मध्ये सी आर ओ डब्ल्यू दॅट इज क्रो. हे देखील पक्ष्याचं नाव आहे. आणि हे जे काही पक्ष्याचं नाव आहे हे आपल्याला फ्रॉम राईट टू लेफ्ट या डायरेक्शनने गेल्यानंतर हा शब्द जो आहे तो पूर्ण होतो सी आर ओ डब्ल्यू. म्हणून या ठिकाणी आपल्याला राईट टू लेफ्ट या दिशेने गेल्यानंतर हा शब्द जो आहे तो सापडलेला आहे. त्याचबरोबर अजून जे काही बर्डची नेम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा एस ई ए जी यू एल दॅट इज सीगल. आता हे जे काही नाव आहे हे आपल्याला साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट या डायरेक्शनने गेल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हे लेटर्स जे आहेत ते ऑब्झर्व केल्यानंतर हा सीगल या पक्षाचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या पद्धतीने आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट फ्रॉम राईट टू लेफ्ट फ्रॉम टॉप टू बॉटम फ्रॉम बॉटम टू टॉप देन फ्रॉम साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अँड फ्रॉम नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट या डायरेक्शनने या वेगवेगळ्या दिशांना आपल्याला या शब्दाच्या माध्यमातून त्या लेटरच्या बाजूने आपल्याला शब्द जे आहेत ते सापडतात. हे एक एक्झाम्पल म्हणून आपण नेम्स ऑफ बर्ड्स या ठिकाणी या स्लाइड वरती अनुभवू. आणि आता प्रत्यक्ष प्रश्न अनुभवताना या पद्धतीच्या शोध प्रक्रियेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली जी ग्रीड असेल प्रोव्हाइड केलेली जी काही शब्द जाळी असेल त्या माध्यमातून आपल्याला शब्द जे आहेत ते फाइंड आउट करायला विचारतात. जनरली या घटकावरती आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न फाइंड आउट द थिंग्स किंवा फाइंड आउट थिंग्स दॅट हेल्प यू टू फाइंड आउट द डिफरंट क्ल्यूज या पद्धतीचेच प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता यामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. प्रोव्हाइड केलेला जो प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्यावा. रीड द क्वेश्चन केअरफुली ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन. त्यानंतर प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या पद्धतीने प्रश्न समजून घ्या. विचारलेली महत्वाची बाब काय आहे ती आपण त्या ठिकाणी समजून घेतल्यानंतर आपल्याला पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्या ठिकाणी जे दिलेले पर्याय आहेत त्याच एक एक्झाम्पल या ठिकाणी पर्यायावरती सर्वांना पाहायला मिळते. पहा फाइंड आउट मेटल्स फ्रॉम द ग्रीड दिस इज अ क्वेश्चन. परीक्षेमध्ये असणारा प्रश्न जो आहे त्यामध्ये आपल्याला मेटल्सची नावं जी आहेत ती या ग्रीड मधून शोधण्यासाठीचा प्रश्न आहे. कंसामध्ये सूचना दिलेली आहे चूज टू करेक्ट ऑप्शन. सो इट इज नेसेसरी टू फाइंड आउट ओनली टू करेक्ट ऑप्शन्स अँड द टू करेक्ट ऑप्शन्स विल बी देयर. आता या ठिकाणी दोन बरोबर उत्तराचे पर्याय जे आहेत त्या उत्तराच्या पर्यायांचे शब्द आपल्याला या ग्रेड मध्ये सापडतील ही महत्वाची बाब. आता यामध्ये आपल्याला अगोदरची असणारी जी काही मेटल्सची नावं आहेत ती नावं देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि तो शब्दगट जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे.
a group of words and we will add two words in the same group so that that will complete a group of words that shows you the names of different metals. धातूंची नाव नमूद करणारा शब्दगट पूर्ण करण्यासाठी या शब्दगटामध्ये आपल्याला दोन शब्दांची ऍडिशन करायची आहे आणि त्यासाठी पर्याय जे दिलेले आहेत ते पर्याय पाहूयात. या प्रश्नामध्ये दिलेले पर्याय ब्रास, ब्रास, टीन आणि जिन हे चार पर्याय दिलेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी शब्द जाळीमधून अशा पद्धतीचे शब्द शोधताना ते शब्द कशा पद्धतीने शोधावे त्याच्या शब्दाच्या इनिशियल लेटरच्या बाजूने वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आपल्याला हे शब्द शोधता येतील ही बाब या ठिकाणी आपण अनुभवू. आणि त्याच उदाहरण म्हणून या ठिकाणी आपण कॉपर, स्टील अँड आयर्न हे जे काही असणारे मेटल्स जे आहेत ते मेटल्स सुद्धा या ठिकाणी सहज या ग्रेड मध्ये शोधता येतात. पहा या ठिकाणी कॉपर शब्द या पद्धतीने आपल्याला फ्रॉम लेफ्ट टू राईट या पद्धतीने गेल्यानंतर हा कॉपर शब्द जो आहे तो या ठिकाणी आपल्याला या ग्रेड मध्ये सापडतो. त्यानंतर सेकंड वन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टील शब्द दिलेला आहे. सो लेट्स सी हियर या ठिकाणी पहा एस टी ई ई एल फ्रॉम टॉप टू बॉटम या ठिकाणी या दिशेने या एस ते टू पासून डाउनवर्ड डायरेक्शन ला गेल्यानंतर आपल्याला स्टील हा शब्द सापडतो. आता शोधताना या ठिकाणी आपल्याला सगळे जे काही ग्रीड मधले लेटर्स जे आहेत त्या ठिकाणीच्या संभावनीयता पाहणं अपेक्षित आहे. याही ठिकाणी एस हे लेटर आहे मग याच्या अवती भोवती पहा टॉप डायरेक्शनला त्यानंतर राईट डायरेक्शनला लेफ्ट डायरेक्शनला बॉटम डायरेक्शनला आणि वेगवेगळ्या उपदिशा ज्या आहेत त्या डायरेक्शनला सुद्धा पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या शब्दाची सुरुवात एस टी परंतु पुढचं लेटर जे आहे ती ते या ठिकाणी अवेलेबल नाही आणि म्हणून एस टी ई ई एल या ठिकाणी स्टील हा शब्द जो आहे तो या ठिकाणी सापडतो. द थर्ड वन इज आयन that is available here I R O N from left to right या direction ने गेल्यानंतर हा शब्द या ठिकाणी आपल्याला सापडतो. आणि मग याच पद्धतीने आपल्याला या पर्यायांमधून दिलेले जे काही चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय जे आहेत ते शोधायचे आहेत. सर्वप्रथम आपण या शब्दाचा विचार करूया. The first one is brass. So to find out this word हा शब्द शोधण्यासाठी the initial letter is B. So find out letter B from the grid. आणि म्हणून यासाठी आपल्याला या शब्द जाळीमध्ये दिलेले B हे लेटर जे आहे ते सर्वप्रथम शोधणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी या पद्धतीने आपण सर्च मोड करू शकतो आणि या माध्यमातून B हे लेटर जे आहे ते B लेटर शोधूया. या ठिकाणी एकमेव B लेटर आहे या ग्रीड मध्ये आणि त्याच्या अवतीभोवती पाहिल्यानंतर B नंतर R हे लेटर येणारा ऑप्शन त्या ठिकाणी नाही म्हणून हा पर्याय या ठिकाणी नाही. द सेकंड वन इज ब्रास. यासाठी सुद्धा शोध मोहीम केल्यानंतर या डायरेक्शनने शोधल्यानंतर या ठिकाणी फक्त बी आर परंतु पुढची जी काही ग्रीड आहे ती पूर्ण होईल अशा पद्धतीची ग्रीड अवेलेबल नाही म्हणून हाही पर्याय या ठिकाणी अवेलेबल नाही. मग आता उरलेले जे दोन ऑप्शन आहेत त्यांचा विचार करूया. द थर्ड वन इज टी. सो फाइंड आउट लेटर टी फ्रॉम दिस ग्रीड. आता या ठिकाणी टी हे लेटर शोधल्यानंतर हियर इज लेटर टी या ठिकाणी टी हे लेटर आहे आणि म्हणून या ठिकाणावरून फ्रॉम टॉप डायरेक्शन ला पाहिल्यानंतर त्यानंतर राईट डायरेक्शन ला पाहिल्यानंतर बॉटम डायरेक्शन ला पाहिल्यानंतर आपल्याला जे येणारे लेटर्स आहेत ते लेटर्स त्या ठिकाणी लगेच समजतात की तशा पद्धतीचा शब्द होईल तयार होईल अशा पद्धतीचे लेटर्स अवेलेबल आहेत किंवा नाही. सो या टी या लेटर पासून बाजूला फ्रॉम लेफ्ट टू राईट या डायरेक्शन मध्ये शोधल्यानंतर आपल्याला T-I-N अशा पद्धतीचा पूर्ण लेटर तयार होईल अशा पद्धतीचा लेटर्स या शब्द तयार होईल अशा पद्धतीचे लेटर्स या लेफ्ट डायरेक्शन टू राईट डायरेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतात. सो T-I-N सो दिस इज द फर्स्ट ऑप्शन अँड द नेक्स्ट वन दॅट इज जेड. सो जेड इज लेटर अँड दॅट इज द इनिशियल लेटर ऑफ दिस वर्ड. सो दॅट लेटर इज अवेलेबल हियर. हे लेटर जे आहे हे अक्षर जे आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे. याच्या सर्व बाजूने आपण जेव्हा पाहिल्यानंतर हा शब्द मिळतो की काय अशा पद्धतीची सर्च ऑप्शन केल्यानंतर शोधल्यानंतर आपल्याला हा शब्द जो आहे तो या ठिकाणी मिळेल. सो झिंक झेड आर एन सी. सो झिंक वर्ड इज अवेलेबल इफ वी सर्च फ्रॉम टॉप टू बॉटम डायरेक्शन. वरच्या बाजूने खालच्या दिशेने पाहिल्यानंतर
आपल्याला झिंक हा शब्द या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम राईट टू लेफ्ट, फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम बॉटम टू टॉप, या सहज गतीने आपल्याला शब्दांच्या जाळीमध्ये हे शब्द जे आहेत ते या पद्धतीने सापडतील. काही अपवादात्मक प्रश्नांमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचे जे काही येणारे जे काही शब्द आहेत ते देखील आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. आता यामध्ये सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण, आणि यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगळे पण थोडस प्रत्येक प्रश्न विचारण्याची वेगळी पद्धती या उदाहरणांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन जो आहे, फाइंड आउट द पार्ट्स ऑफ बॉडी फ्रॉम द ग्रिड. दिलेल्या शब्द जाळीमधून आपल्याला जे काही शरीराचे भाग आहेत त्यांची नावं या ठिकाणी शोधायची आहे. अँड द सजेशन इज चूज टू करेक्ट ऑप्शन्स. आता या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय शोधायचे आहे. अगोदरचा प्रश्न ज्या पद्धतीचा होता त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहा लेग, टीथ अँड डी हे ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि यामध्ये आपल्याला टू ऑप्शन ऍड करायचे आहेत. की जे ऑप्शन या ठिकाणी एकूण चार दिलेले आहेत त्यापैकी दोन की जे आपल्याला या ग्रीड मध्ये फाइंड आउट होतील. आता अशा पद्धतीचे हे जे काही ऑप्शन आहेत ते शोधण्यासाठी थोड्या वेळापूर्वी जी काही प्रक्रिया सांगितली त्याच पद्धतीमध्ये फर्स्ट ऑप्शन इज हँड. सो एच इज द इनिशियल लेटर. या हँड या शब्दाचं सुरुवातीचं अक्षर हे एच आहे, आणि मग त्या लेटरने सुरू होणारा शब्द शोधण्यासाठी आपल्याला इनिशियल लेटर शोधावं लागेल. आणि मग त्यासाठी या ग्रीड मध्ये या ठिकाणी एच चे लेटर आहे त्याच्या उजव्या डाव्या वरच्या खालच्या बाजूला किंवा उपदेशांच्या माध्यमातून सुद्धा शोधल्यानंतर एच पासून सुरू होणारा बॉडी ऑर्गन नमूद करणारा जो काही शब्द आहे तो या ठिकाणी सुरू होत नाही, पुढे जात नाही. एच एच टी एच एल एच ई एच आर एच डब्ल्यू या पद्धतीने पाहिल्यानंतर हा शब्द त्या ठिकाणी पूर्णत्वास जात नाही. म्हणून आपण पुढचा सेकंड लेटर जे आहे ते शोधूया. या ठिकाणी सुद्धा एच लेटर आलेला आहे बघा, आणि त्याच्याही बाबतीमध्ये सर्व बाजूने आपल्याला त्या ग्रीड मध्ये असणारे जे लेटर्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात करूया एच आर एच एल एच एम एच के एच डी एच ई एच ओ अँड एच डब्ल्यू. बट देयर इज नॉट प्रेझेन्स ऑफ वर्ड एच ए एंड डी, सो द लेटर ए इज एक्सपेक्टेड हियर बाय द साइड ऑफ दिस लेटर. या शब्दाच्या या अक्षराच्या बाजूला आपल्याला ए हे लेटर अपेक्षित आहे. म्हणून या पद्धतीने आपण शोध मोहीम करू शकतो. आणि त्यानंतर निम्मा एच हे लेटर असणारे जे काही अदर ऑप्शन आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिले पाहिजे. आता या ठिकाणी हे ऑप्शन शोधताना आपण प्रत्येक लेटर जे आहे ते लेटर त्या ठिकाणी आपण आज त्या लेटरच्या अवतीभोवती असणारे लेटर जे आहेत ते त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. वी हॅव अ टाइम लिमिटेशन, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. परीक्षेमध्ये विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला ते करायचं आहे, आणि म्हणून शोध करताना या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शनने गेल्यानंतर या पद्धतीने त्या लेटरच्या अवतीभोवती असणारे सर्व लेटर्स जे आहेत ते आपण पाहून घ्यायचे आहेत, आणि तो ऑप्शन त्या ठिकाणी सापडतो की काय ते त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. आपल्याला हँड हा शब्द त्या ठिकाणी शोधणं अपेक्षित आहे, आणि हा जो काही शब्द आहे हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला या ग्रीड मध्ये या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने शोध मोहीम केल्यानंतर त्या ठिकाणी शोधायचं आहे. परंतु अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी अवेलेबल आपल्याला झालेला नाही. आपण याही ठिकाणी एचचा ऑप्शन वापरून पहा, याही ठिकाणी वापरून पहा, एच ए एन डी हा शब्द त्या ठिकाणी अवेलेबल नाही. सो मूव टुवर्ड्स द नेक्स्ट वर्ड दॅट इज एल्बो. सो सर्च फॉर लेटर ई, ई लेटर साठी सर्च मोहीम करूया, आणि या ठिकाणी ई हे लेटर अवेलेबल आहे. बट इफ यू ऑब्झर्व इन द क्लॉकवाइज डायरेक्शन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या पद्धतीने जर आपण शोध मोहीम सुरू केली त्या लेटरच्या अवतीभोवती असणाऱ्या लेटरच्या बाबतीमध्ये तर अशा पद्धतीचा ऑप्शन देखील त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून उरलेले जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन त्या ठिकाणी आपण पाहिले पाहिजे. मग तेच लेटर ग्रीड मध्ये दुसऱ्या ठिकाणी असले तर त्या ठिकाणी आपण ते शोधलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचे लेटर जे आहे ते लेटर आपण शोधल्यानंतर या ठिकाणी ही ई लेटर जे आहे याच्या अवतीभोवती मात्र हा शब्द सापडत नाही. आणि या ठिकाणी आपण याच रो मध्ये या ठिकाणी पहा ई हे लेटर दिलेला आहे त्याच्या राईट लेफ्ट टू राईट डायरेक्शन या पद्धतीने शोध मोहीम केल्यानंतर आपल्याला ई एल बी ओ
आता एल्बो हे शब्द जो आहे तो या ठिकाणी फाइंड आउट झालेला पाहायला मिळेल. देन मूव टुवर्ड्स द नेक्स्ट वन, द अनदर वर्ड इज स्टो. सो इफ वी आर द इनिशियल लेटर इज टी एंड सर्च फॉर टी. आता या ठिकाणी टी हे लेटर आहे, या ठिकाणी आहे, इथे आहे, अजूनही या ठिकाणी ग्रीड मध्ये इतर ठिकाणी असेल, परंतु या ठिकाणावर सुरुवात केल्यानंतर उजव्या बाजूने पाहिल्यानंतर त्या ठिकाणी टी ओ तर ओ हे लेटर या ठिकाणी अवेलेबल नाही. आणि म्हणून पुढच्या दिशेने गेल्यानंतर या टी च्या क्लॉकवाईज डायरेक्शन ने गेल्यानंतर या ठिकाणी नाही, या ठिकाणी, परंतु या ठिकाणी ओ हे लेटर आहे. पुढचा विचार करूया टी ओ ई, टी ओ ई या पद्धतीने फ्रॉम टॉप टू बॉटम या पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्याला टो हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी सर्च होतोय. आणि या ठिकाणी ऑलरेडी हे जे काही शब्द आहेत ते या ठिकाणी निळ्या फॉन्ट मध्ये मी या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी या ग्रीड मध्ये टाइप केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी देन एल ई जी लेट अँड हियर टी डबल ई टी कॅच दॅट इज टी. तर या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून फाइंड आउट टू थिंग्स दॅट मे बी पार्ट्स ऑफ बॉडी, दॅट मे बी ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स, that may be the names of birds, animals, body parts, names of oils. In this way, the questions vary. प्रश्न जो आहे तो प्रश्न या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल, परंतु प्रश्नामध्ये विचारलेली बाब जी आहे ती साधारणपणे एकाच पद्धतीने विचारलेली पाहायला मिळते. एक शब्दगट दिलेला आहे आणि त्या शब्दगटामध्ये आपल्याला तो शब्दगट पूर्ण करण्यासाठी दोन करेक्ट ऑप्शन्स जे आहेत, अचूक पर्याय जे आहेत, ते त्या शब्द जाळीमधून आपल्याला शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले असतात. दोन मार्कांसाठी असणारा हा एक प्रश्न आणि या एक या एका प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला दोन शब्द या शब्द जाळीच्या माध्यमातून शोधायचे आहेत. याच पद्धतीने वेगळा अजून एक प्रश्न जो आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. फाइंड आउट ट्रान्सपोर्ट व्हेकल्स फ्रॉम द ग्रीड, चूज टू ऑप्शन्स. आता या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. अगोदरचा प्रश्न जसा होता या ठिकाणी प्रवासाची जी काही ट्रान्सपोर्टेशन साठीची जी काही व्हेकल्स आहेत वेगवेगळी त्यांची आपल्याला या ठिकाणी नावं दिलेली आहेत आणि तो शब्दगट जो आहे ज्यामध्ये बायसिकल, ट्रेन अँड टॅक्सी हे शब्दगट आपल्याला या ग्रीड मध्ये पाहायला मिळतात. आता यांची रचना जी आहे ती या पद्धतीने आहे बा, फ्रॉम लेफ्ट टू राईट बायसिकल, अनदर वर्ड इज टॅक्सी and the next word, third one is train. So all the words are available in this grid and we have to find out another two words. आता या ठिकाणी आपण दोन शब्द शोधायचे आहेत आणि जे दोन शब्द आहेत ते शब्द या चार शब्दांपैकी शोधायचे आहेत, बोट, ट्रक, कार अँड बस. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी मी या निमित्ताने सांगेल की दिलेले जे पर्याय आहेत त्या प्रत्येक पर्यायाचं इनिशियल लेटर जे आहेत ते इनिशियल लेटर सर्वप्रथम या ग्रीड मध्ये शोधावं आणि याच्या अगोदर सांगितलेल्या प्रश्नांच्या शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला अगदी क्लॉकवाईज डायरेक्शनने शोधा किंवा त्या लेटर सापडल्यानंतर त्या लेटरच्या अवतीभोवती असणारे जी काही सर्व लेटर्स आहेत ती पहा आणि त्या दिशेने तो शब्द सापडतोय की काय पहा, या पद्धतीने आपल्याला हे शब्द शोधता येतील. आता या ठिकाणी असणारे जे शब्द आहेत त्यांचा विचार करूया. सर्वप्रथम द फर्स्ट वन इज बोट. सो द इनिशियल लेटर ऍट द बिगिनिंग ऑफ द ग्रीड इज बी. या ठिकाणी ग्रीडच्या सुरुवातीलाच पहिल्या बॉक्स मध्ये बी हे लेटर दिले आहे आणि मग या ठिकाणावरून सुरुवात करूया. बी आर बी यू बी ओ, वी नीड बी ओ सी फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि म्हणून वरच्या बाजूने खालच्या दिशेने शोध मोहीम केल्यानंतर बी ओ ए टी या पद्धतीने आपल्याला हा शब्द जो आहे तो या ठिकाणी सापडतो. First word is boat. And find out the another option, the second option, the second correct option. म्हणून दुसरा आपला बरोबर पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तो पर्याय काय असेल त्यासाठी दुसऱ्या शब्दाकडे जाऊया. सेकंड वर्ड आहे ट्रक, टी आर यू सी के. सो द करेक्ट स्पेल अँड द अवेलेबिलिटी ऑफ द करेक्ट स्पेल इज एक्सपेक्टेड इन द ग्रीड. त्या शब्द जाळ्यामध्ये जो शब्द दिलेला आहे त्याचं अचूक स्पेल आपल्याला शोधायचा आहे. कधी कधी त्या शब्दातील एखादं स्पेल मिस झालेला असेल आणि त्या डायरेक्शनने आपण शोध मोहीम केल्यानंतर आपल्याला तो शब्द सापडतो अशीही कधी कधी परिस्थिती असेल,
परंतु अचूक शब्द जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब. आता या शब्दाच्या संदर्भाने विचार केल्यानंतर आपल्याला टी हे लेटर जे आहे त्या टी या लेटरचा विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने शोधमोजणी करावी लागेल. टी आर, परंतु पुढे ग्रीड नाही, म्हणून या ठिकाणी ह्या शब्दापासून याच्या अवतीभोवती शब्द जे आहे तो शब्द आपल्याला सापडणार नाही. याच्या अवतीभोवती असणारे लेटर जे आहे त्यापैकी फक्त सेकंड लेटर जे आहे टी आर हेच या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून पुढे ग्रीड नसल्यामुळे या लेटरचा विचार करता येणार. त्यानंतर पुढची जी काही रो आहे त्याच्याकडे जाऊया. या ठिकाणी टी हे लेटर आहे आणि म्हणून त्याच्या वरच्या बाजूने क्लॉकवाईज डायरेक्शन ने पाहिल्यानंतर टी ए देन टी डब्ल्यू अँड टी आर. सो वी नीड टी आर बट द नेक्स्ट लेटर इज यू दॅट इज नॉट अवेलेबल हियर. टी आर ए आर एन दॅट इज द वर्ड दॅट इज अवेलेबल इन द प्रोव्हाइडेड ग्रुप ऑफ वर्ड. शब्द जो आपल्याला या ठिकाणी शब्द गट दिलेला आहे त्यातील जो शब्द आहे या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहा या ठिकाणी देखील मिळत नाही. आणि मग या टीचा विचार करा पुन्हा या ठिकाणी असणारे जे लेटर्स आहेत यापैकी याच ठिकाणी पुन्हा टी आहे म्हणून हा शब्द जो आहे आपल्याला तो त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून पुढच्या शब्दाचा विचार करायचा अशा वेळेला नेक्स्ट वर्ड आहे का. सो आयडेंटिफाय द लेटर सी फ्रॉम द ग्रीड. सो हियर एट द बिगिनिंग या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी सी लेटर आहे इथे ही आहे. या दुसऱ्या याच्यामध्ये पाहिल्यानंतर या पद्धतीने आपण शोधमोजणी केल्यानंतर इतर ही जी काही शब्द जाळे आहे त्यामध्ये सी हे लेटर पाहायला मिळत नाही आणि म्हणून शोधमोजणी आपल्याला याच ठिकाणी करावी लागेल. क्लॉकवाईज डायरेक्शन त्या ठिकाणी पाहिल्यानंतर सर्व दिशांना पाहिल्यानंतर या ठिकाणी का हा शब्द जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट होत नाही आणि म्हणून अंतिमत राहिलेला पर्याय आहे बस. सो फाइंड आउट लेटर बी दॅट इज द इनिशियल लेटर ऑफ वर्ड बस. बस या शब्दाचं अंतिम लेटर जे आहे आहे बी आणि म्हणून त्याचा विचार सुरुवातीला करूया. म्हणून या ठिकाणी ग्रीड मध्ये असणारे जे काही बी लेटर आहे ते फाइंड आउट करा आणि त्याच्या अवतीभोवती या पद्धतीने आपण शोधमोहीम जी आहे ती शोधमोहीम करता येईल. आता या ठिकाणी एक दोन आणि तीन या तीन ठिकाणी आपल्याला बी हे लेटर पाहायला मिळते. सर्वप्रथम सुरुवात करूया या सुरुवातीच्याच बॉक्स मध्ये दिलेल्या बी या लेटरच्या बाबतीत. उजवीकडे पाहिल्यानंतर आय हे लेटर आहे परंतु त्या ठिकाणी या बाजूला क्लॉकवाईज डायरेक्शन ने गेल्यानंतर बी यू आणि मग याच पद्धतीने पुढे जाऊया बी यू एस. म्हणून या पद्धतीने आपण बस हा शब्द जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट झालेला पाहिला. याच्या अगोदरच्या प्रश्नांमध्ये फ्रॉम राईट टू लेफ्ट, फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम टॉप टू बॉटम अँड बॉटम टू टॉप या पद्धतीने आपण शब्द जे आहेत ते शब्द त्या ठिकाणी शोधले होते. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला बस हा शब्द जो आहे तो ग्रीड या ग्रीड मध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला शोधल्यानंतर सापडलाय आणि म्हणून या पद्धतीने आपण जर अशा पद्धतीचा जर शब्द शोधला तर तो नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट या डायरेक्शनने गेल्यानंतर आपल्याला हा शब्द पाहायला मिळाला. यालाच संगणकीय भाषेमध्ये डायगोनल डाऊन राईट असं म्हणतात आणि या पद्धतीने आपल्याला हा जो काही शब्द आहे हा शब्द या पद्धतीने या ठिकाणी सर्च झालेला पाहायला मिळाला. म्हणून या उदाहरणाच्या माध्यमातून डायगोनल डाऊन राईट या डायरेक्शनने गेल्यानंतर शब्द पाहायला मिळाला. क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्च केल्यानंतर आपल्याला शब्द सापडतात. त्याच्या अगोदरच्या उदाहरणांमध्ये किंवा बेसिक एक्झाम्पल म्हणून सुरुवातीचं जे एक्झाम्पल मी घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला जी बाब पाहायला मिळाली तर त्यामध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम राईट टू लेफ्ट, फ्रॉम बॉटम टू टॉप अँड फ्रॉम टॉप टू बॉटम या डायरेक्शन्सने गेल्यानंतर या ग्रीडमध्ये आपल्याला ते शब्द जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते, शोधले होते आपण. आणि याच पद्धतीने आपण या उदाहरणाच्या माध्यमातून डायगोनल डाऊन राईट या डायरेक्शनने शोधल्यानंतर सुद्धा शब्द मिळतात हे या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहिले. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरण क्रमांक चार एक्झाम्पल म्हणून आपण जे काही एक्झाम्पल्स पाहत आहोत या ठिकाणी किंवा क्वेश्चन्स अनुभवत आहोत त्या क्वेश्चन्स कडे क्वेश्चन नंबर फोर फाइंड आउट रिलेशनशिप फ्रॉम द ग्रीड. आहे आणि हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये फाइंड आउट अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथे शोधायला सांगितलेला आहे याच्या अगोदर टू करेक्ट ऑप्शन शोधा असा प्रश्न होता. इथे प्रश्न थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी दोनच पर्याय आहे परंतु त्या ठिकाणी हे पर्याय जे आहे ते पर्याय त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला जशी आपण अगोदर शोधले त्याच पद्धतीने शोधणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी दिलेली प्रोव्हाइड केलेली जी ग्रीड आहे त्या ग्रीड मध्ये आपल्याला सिस्टर ब्रदर नेफी अँड कझिन
हे जे काही दिलेले पर्याय आहेत चार, तर त्या चार पर्यायांसाठी शब्द जे आहेत ते शोधायचे आहेत आपल्याला. इतरही पुढच्या प्रश्नांमधून वेगवेगळे जी काही सर्च प्रक्रिया आहे ती शोधायची आहे. या प्रश्नामध्ये थोडस आपण जे काही दिलेले पर्याय आहेत ते पर्यायाच्या ठिकाणी रेड कलर मध्ये जे काही प्रिंट केलेले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स पाहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे पर्याय जे आहेत ते पर्याय लगेच सापडतील. आता यामध्ये पहा, या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे अँड द सेकंड ऑप्शन इज या फ्रॉम टॉप टू बॉटम. या पद्धतीने शोधल्यानंतर नेफ्यू हा ऑप्शन जो आहे हा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन जो आहे पर्याय तो आपल्याला या ठिकाणी या ग्रीड मध्ये पाहायला मिळतो नेफ्यू. त्यानंतर या ठिकाणी सेकंड फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे सिस्टर, तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा फ्रॉम बॉटम टू टॉप म्हणजे या शब्द जाळ्यामध्ये तळातून वरच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला हा शब्द सापडतो. म्हणजे अशा पद्धतीने फ्रॉम टॉप टू बॉटम अँड फ्रॉम बॉटम टू टॉप या पद्धतीने देखील आपल्याला शब्द जे आहेत ते या ग्रीड मध्ये शोधता येतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या प्रश्नामध्ये आपल्याला पहा फाइंड आउट हाउसहोल्ड अप्लायन्सेस फ्रॉम द ग्रीड. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. द अवेलेबल ऑप्शन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स शब्दगट जो आहे पर्याय आपल्याला दिलेला तो आहे फॅन टेबल आणि स्टूल. आणि या शब्दगटाला अजून दोन शब्दांची जोडणी करण्यासाठी जे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये चेअर कम्प्युटर लॅम्प अँड रेडिओ हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता या शब्दांची शोधमोहीत करण्यासाठी आपल्याला अगोदरच्या प्रश्नांमध्ये जे काही युक्त्या सांगितल्या मी ज्या पद्धतीने इनिशियल लेटर जे आहे ते विचारामध्ये घ्यावं, त्याच्या ऑल द डायरेक्शन्स ज्या आहेत त्या डायरेक्शन्स पाहाव्यात आणि त्यानंतर येणारं सेकंड लेटर जे आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल जर असेल तर त्या दिशेने आपल्याला तो शब्द जो आहे तो मिळेल आणि म्हणून त्या दिशेने आपल्याला तो शब्द शोधता येईल. आपण या अगोदर अनुभव आणि म्हणून या ठिकाणी असणारे ऑप्शन जो आहे चेअर कम्प्युटर लॅप आणि रेडिओ, तर यामधला हा जो काही ऑप्शन आहे रेडिओ हा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे का आर ए ई आय ओ. सो फाइंड आउट द इनिशियल लेटर अँड देन द नेक्स्ट लेटर द सेकंड लेटर अँड सर्च इन दिस डायरेक्शन. आता ज्या ठिकाणी आपल्याला सेकंड लेटर मिळालाय त्याच डायरेक्शनने शोधल्यानंतर आपल्याला तो शब्द जो आहे तो त्या ठिकाणी सापडतो आर ए डी आय ओ. फ्रॉम लेफ्ट टू राईट या डायरेक्शनने शोधल्यानंतर आपल्याला तो शब्द त्या ठिकाणी मिळाला. त्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी या रेड कलर मध्ये जिथे फॉन्ट या ठिकाणी पाहायला मिळतात ते पाहिल्यानंतर आपल्याला एल ए एम पी या पद्धतीने पाहायला मिळेल. आता या उदाहरणामध्ये वेगळेपणाने आलेला शब्द आहे हा एल ए एम पी. आता हा शब्द आपल्याला कशा पद्धतीने शोधल्यानंतर मिळालाय तर या पद्धती हा जो काही शब्द आहे तर तो आपल्याला या ठिकाणी ग्रीड मध्ये वरच्या बाजूने त्या ठिकाणी असणारी जी काही एल हे लेटर जे आहे त्याच्या क्लॉकवाईज डायरेक्शन ला गेल्यानंतर ज्या दिशेने आपल्याला हा शब्द आहे तो त्या ठिकाणी फाइंड आउट झालेला पाहायला मिळतो. थोडक्यात या ठिकाणी शब्द शोधण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट या डायरेक्शन ला गेल्यानंतर आपल्याला हा शब्द पाहायला मिळाला. याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण हा शब्द वेगळ्या पद्धतीने शोधला होता. त्याच्या अगोदरच्या उदाहरणांमध्ये सुद्धा शब्द जे आहेत ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण शोधले होते आणि मग या पद्धतीने दिलेले दोन पर्याय जे आहेत ते शोधताना या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन वापरून आपण दिलेल्या पर्यायांमध्ये दिलेल्या पर्यायांपैकी दोन अचूक पर्याय जे आहेत ते त्या ठिकाणी शोधू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आणि या प्रश्नामध्ये आपल्याला फाइंड आउट ग्रुप ऑफ फ्लावर्स and choose to correct alternative mogra rose and lily that are available in the grid and find out from the options two names of flowers from the options. The options are lotus jasmine marigold and hibiscus. आता या चार पैकी आपल्याला पर्याय जे आहेत ते शोधायचे आहेत. या ठिकाणी शोध मोहीम करताना इनिशियल लेटर जे आहे सुरुवातीचं जे काही अक्षर आहे ते या ठिकाणी सर्व ग्रीड जे आहे त्या ग्रीड मध्ये शोधावं आणि त्याच्या अवतीभोवती अगोदरच्या याच्यामध्ये मी ज्या काही ट्रिक्स सांगितल्या ती शोध मोहिम कशा पद्धतीने करावी
क्लॉकवाइज डायरेक्शन ने पाहावा किंवा जे काही डायरेक्शन्स आहेत सब डायरेक्शन्स आहेत दिशा आणि उपदिशा यांचा विचार करून आपण त्या पद्धतीने हे शब्द शोधल्यानंतर आपल्याला ग्रेड मध्ये हे शब्द सापडतात. या पद्धतीने दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत त्यापैकी मोगरा रोज आणि त्या ठिकाणी असणारे जे काही लिली हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी ग्रीड मध्ये अवेलेबल आहे. सी हियर मॅरीगोल्ड दिस इज द फर्स्ट ऑप्शन फ्रॉम द अवेलेबल ऑप्शन्स. म्हणजे जे काही दिलेले पर्याय आहे आता त्या पर्यायांची मी डायरेक्टली उत्तर सांगतोय. पुढच्याही काही प्रश्नांचा आपल्याला त्या ठिकाणी सोडवण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची. म्हणून या ठिकाणी डायरेक्ट आन्सर जे आहे त्याचा मॅरीगोल्ड हा एक ऑप्शन या ठिकाणी आहे का. त्यानंतर द सेकंड वन इज लोटस that is available here lotus from top to bottom and here from left to right. या पद्धतीने शोधल्यानंतर आपल्याला हे शब्द जे आहेत ते मिळतात. प्रत्येक दिलेला जो शब्द आहे त्याचे इनिशियल लेटर जे आहे ते विचारामध्ये घेऊन या पद्धतीने आपल्याला शोध मोहीम करता येईल. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे शब्द जे आहेत ते कशा पद्धतीने ग्रीड मध्ये आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. जे मूळ दिलेले शब्द आहेत त्यांचा विचार करूया. मोगरा या ठिकाणी M O Z R A from top to bottom या पद्धतीने हा शब्द आपल्याला अवेलेबल झालेला पाहायला मिळतो. द सेकंड वन इज रोज सी फ्रॉम लेफ्ट टू राइट R O S E रोज हियर एंड द नेक्स्ट वन इज लिली सी हियर इन ब्लू फॉन्ट. निळ्या रंगाचे जे काही फॉन्ट आहे त्यामध्ये प्रिंट झालेले जे लेटर आहेत ते या बॉक्स मध्ये पाहिल्यानंतर L R L Y या पद्धतीने आपल्याला हे शब्द जे आहेत ते शब्द त्या ठिकाणी या ग्रेडमध्ये शोधता येतील. अशाच पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत तर या प्रश्नामध्ये प्रश्नांची जी काही स्वरूप आहे ते साधारणपणे दोन शब्द शोधा किंवा कधी कधी एकच शब्द शोधा त्यासाठी आपल्याला प्रश्न त्या पद्धतीचा दिलेला असेल. इतर शब्दगट जे आहे त्या शब्दगटामध्ये शब्दगटातील इतर शब्द जे आहेत तर त्या शब्दांमध्ये दिलेले जे शब्द आहेत ते आपल्याला ऑलरेडी ग्रीड मध्ये अवेलेबल असतात. आता काही शब्दांच्या बाबतीमध्ये एखादं लेटर जे आहे तर ते दोन किंवा तीन एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्तही शब्दांच्या बाबतीमध्ये लेटर कॉमन देखील असू शकेल तर ते कॉमन लेटर सुद्धा त्या ठिकाणी विचारामध्ये घ्यावं. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं एक उदाहरण जे आहे ते उदाहरण या ठिकाणी विचारामध्ये घेऊया. प्रश्न क्रमांक 7 जो आहे तर या 7 मध्ये जे काही दिलेले पर्याय आहे त्या पर्यायांचा विचार केल्यानंतर फाइंड फ्रॉम द ग्रीड टू करेक्ट पार्ट्स ऑफ एलिफंट्स बॉडी. हत्तीचे जे काही शरीराचे भाग आहेत त्या भागांसाठी जे शब्द वापरतात ते शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ईयर्स फ्रंट टेल आणि अजून दोन शब्द आपल्याला त्यामध्ये ऍड करायचे आहेत त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आईज बॅक टस अँड लेग्स. परंतु या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष मी या ठिकाणी वेधू इच्छितो की या ठिकाणी ब्लू फॉन्टमध्ये जे काही असणारे जे काही लेटर्स पाहायला मिळतात त्या माध्यमातून तुमच्या एक बाब लक्षामध्ये असं येईल या ठिकाणी ट्रंक हा शब्द दिलेला आहे. हा ट्रंक जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे पहा टी आर यू एन के. सी दॅट वर्ड इज अवेलेबल इन द ग्रीड अँड वी कॅन इझिली फाइंड आउट दिस वर्ड इफ वी मूव टुवर्ड्स if we move from the direction right to left ujvya bajune ti ya shabdacha kudun dalya bajune shodlyanantar ha shabd aapala pahayla mila agudarcha ji kay prashna apan abhyasle ji udaharan mhanun prashna abhyasle tyamadhe asha paddhatita shabd apan generally abhyasana hota baror t r u n k ya paddhatine jase dagi kudun ujvi kade tase ujvi kudun dagi kade sudha aapala shabd ya thikani available hota tyanantar ya thikani असणारे जे काही शब्द आहेत टेल हा शब्द डावीकडून उजवीकडे त्यानंतर इयर्स ई ए आर एस या ठिकाणी हा शब्द जो आहे या पद्धतीने आपल्याला ग्रीड मध्ये पाहायला मिळतो. आणि आन्सर्स म्हणून असणारे जे काही शब्द आहेत त्यांचा विचार करूया टस टी टू एस के फ्रॉम लेफ्ट टू राईट या पद्धतीने शोधल्यानंतर हा शब्द पाहायला मिळतो. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ट्रिक म्हणून जी बाब सांगितलेली आहे का इनिशियल लेटर शोधा आणि त्या लेटर्सच्या बाजूने अवतीभोवती असणारे जे काही लेटर्स त्या ग्रीड मध्ये अवेलेबल आहे इफ जर तो शब्द जो आहे तो मध्यभागी जरी असेल तर त्याच्या अवतीभोवती असणारे जे सर्व लेटर्स आहेत त्या सर्व लेटर्सच्या दिशेने
सेकंड लेटर त्या शब्दासाठीचं जे आहे ते अवेलेबल आहे किंवा नाही या पद्धतीने जर शोधला तर तो शब्द लवकर आपल्याला त्या झाडेमध्ये शब्द झाडेमध्ये सापडेल आणि दिलेले दोन अचूक पर्याय जे आहेत ते आपण सहज त्या ठिकाणी शोधू शकतो. आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांमध्ये जे पर्याय आहे त्या पर्यायांची उपलब्धता दिलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिलेले नाही आणि मग या ठिकाणी असा जो प्रश्न असेल की ज्या प्रश्नामध्ये इलेमेंट्स बॉडी पार्ट जे आहेत फाइंड आउट करा असा प्रश्न अवेलेबल नसतो. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पर्याय दिलेले आहेत म्हणून शोधण्याची प्रक्रिया सुलभ रीतीने या पद्धतीनेच करावी. इनिशियल लेटर विचारामध्ये घेऊन त्याच्या अवतीभोवती शोध मोहीम करावी आणि त्यासाठीच्या प्रत्येक आतापर्यंत अनुभवलेली जी उदाहरणं आहेत या उदाहरणांच्या माध्यमातून आपण सर्व डायरेक्शन्सने आपल्याला अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती मिळतील अशा पद्धतीच्याच ग्रीड या उदाहरणांच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या प्रश्नाचा विचार करूया. या ठिकाणी सुद्धा पहा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलाय. प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलाय व्हिच वर्ड फ्रॉम द ग्रीड विल कंप्लीट द सेट ऑफ पार्ट्स ऑफ द ट्री. झाडाचे जे भाग आहेत या झाडाचे भाग पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द या ठिकाणी आपल्याला वापरल्यानंतर दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द वापरल्यानंतर त्या ठिकाणी हा शब्द गट पूर्ण होईल. आणि मग त्या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत अगोदरच्याच प्रश्नांप्रमाणे. परंतु या ठिकाणी आपल्याला एक बाब वेगळेपणाने अशी लक्षामध्ये येते या ठिकाणी एकच शब्द शोधण्यासाठी विचारलेला व्हिच वर्ड फ्रॉम द ग्रीड एकच शब्द जो आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या माध्यमातून विचारलेला पाहायला मिळतो. आणि मग हा जो काही शब्द आहे हा शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून शोधायचा आहे. म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दिलेल्या पर्यायांचे इनिशियल लेटर जे आहेत ते शोधा ग्रीड मध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि ते शोधल्यानंतर या ठिकाणी लीव फॉर द सर्च ऑफ लेटर एल एल या लेटरच्या शोध मोहिमेसाठी आपण या पद्धतीने शोधल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एल हे लेटर पाहायला मिळते एकमेव आणि त्याच्या अवतीभोवती पाहिल्यानंतर एल ई परंतु पुढे असणारा ए लेटर इकडे नाही म्हणून राईट टू लेफ्ट या डायरेक्शनने जाताना शब्द मिळत नाही. पुढच्या शब्दाकडे जाऊया. सेकंड शब्द आहे ब्रांच आणि मग त्यासाठी जे बी लेटर आहे ते या ठिकाणी सापडले आपल्याला त्याच्या उजव्या बाजूला असणारे लेटर किंवा त्या क्लॉकवाईज डायरेक्शनने गेल्यानंतर जे लेटर्स आहेत अवेलेबल त्या पद्धतीने शोधल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेकंड लेटर आर मिळाले म्हणून याच दिशेने गेल्यानंतर आपल्याला बी आर ए एन सी एच सो हियर इज अ वर्ड ब्रांच द सेकंड ऑप्शन. या दिलेल्या शब्दामधील दुसरा पर्याय जो आहे तो दुसरा पर्याय या ठिकाणी सापडला आणि उजव्या दिशेने डाव्या बाजूला गेल्यानंतर फ्रॉम राईट टू लेफ्ट या डायरेक्शनने गेल्यानंतर या ग्रीडमध्ये आपल्याला या पद्धतीने हा शब्द जो आहे तो शब्द या ठिकाणी मिळाला. म्हणजे प्रश्नांमध्ये बहुतेक वेळा दोनच प्रश्न जे आहेत दोन शब्द जे आहेत ते शोधण्यासाठी विचारलेले आहेत. परंतु या ठिकाणी मात्र या प्रश्नामध्ये विविधता आपण या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी एकच प्रश्न जो आहे तो प्रश्न शब्द शोधण्यासाठी या प्रश्नामध्ये एकच शब्द शोधण्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये विचारला गेलेली आहे. त्यानंतर नववा प्रश्न आहे की जो पुढच्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीने थोडस वेगळेपण जे आहे ते या ठिकाणी अनुभवता येईल. प्रश्न वाचूया. चूज टू करेक्ट ऑप्शन्स रिलेटेड टू ऑइल फ्रॉम द ग्रीन. तेल या संकल्पनेशी असणारे जे काही संकल्पना आहे त्या आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेले आहे तर त्यासाठी दोन करेक्ट ऑप्शन जे आहेत ते करेक्ट ऑप्शन या ठिकाणी शोधा. आता या ठिकाणी आपल्याला शब्दगट दिलेला नाही शब्दगट प्रोव्हाइड केलेला नाही. प्रश्नामध्ये सूचना काय आहे चूज टू करेक्ट ऑप्शन्स दोन पर्याय शोधा रिलेटेड टू ऑइल. ऑइल या शब्दाशी निगडीत असणारे जे काही चार पर्याय दिलेले आहेत त्यातले दोन शोधा. याच्या अगोदरच्या सर्व प्रश्नांमध्ये आपल्याला शब्दगट दिला होता आणि ज्यामध्ये तीन शब्द हे पूर्वी दिलेले होते की जे त्या ग्रीडमध्ये अवेलेबल होते आणि उरलेले अजून दोन शोधायला सांगितले होते. या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला थोडस वेगळे पण पाहायला मिळते. काय तर अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते शब्द आपल्याला या ठिकाणी या ग्रीड मध्ये अवेलेबल नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला जे काही विचारलेले जे काही शब्द आहेत ते शब्द त्या चार पर्यायांमधून शोधायचे आहेत.
तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दगट दिलेला नव्हता, फक्त पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून दोनच पर्याय आपल्याला शोधायचे आहे. म्हणून आपल्याला दिलेले जे काही अवेलेबल असणारी जी काही ग्रीड आहे त्यामध्ये दोन शब्द जे आहेत ते पाहायला मिळतात. बा दॅट इज ऑलिव्ह अँड सिस्ने, हे दोन शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या शब्द जाळीमध्ये आपल्याला शब्दगट दिलेला नव्हता अशा पद्धतीचा हा प्रश्न आपण या ठिकाणी अनुभवला. त्यानंतर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये येणारे जे संभाव्य प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला शब्द शोधा याच पद्धतीचा प्रश्न असेल. ग्रीड तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल आणि या ग्रीडच्या माध्यमातून हे शब्द कसे शोधायचे हे संपूर्ण या आजच्या तासिकेमध्ये मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न, वेगवेगळ्या पद्धतीच्या शोध प्रक्रिया या आपण या ठिकाणी या माध्यमातून या वेगवेगळ्या प्रश्नांच्या उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यासल्या. आणि यामध्ये यामध्ये आपल्याला जे काही शब्द शोधण्याची प्रक्रिया होती ती शब्द शोधण्याची प्रक्रिया फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम राईट टू लेफ्ट, फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम बॉटम टू टॉप अँड फ्रॉम नॉर्थ ईस्ट टू साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट टू नॉर्थ वेस्ट, या पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत हे शब्द शोधले. आणि यासाठी ज्या ट्रिक्स सांगितल्या होत्या त्या पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय. जे दिलेले पर्याय आहेत त्या पर्यायांच्या इनिशियल लेटरचा सुरुवातीला विचार करावा आणि हे जे काही इनिशियल लेटर आहे हे इनिशियल लेटर त्या ग्रीड मध्ये ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्या लेटरच्या बाजूने सेकंड लेटर जे आहे ते अवेलेबल आहे का या पद्धतीने विचार व्हावा. जर सेकंड लेटर अवेलेबल असेल तर त्या दिशेने शोध प्रक्रिया करावी. शोध प्रक्रिया करण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शन एकदम सुरुवातीला सांगितल्या. या पद्धतीने गेला तर हे शब्द लवकर सापडतात, वेळेचं आपल्याला परीक्षेमध्ये बंधन असतं आणि म्हणून या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही गेला तर तुम्हाला हे शब्द जे आहेत ते अतिशय लवकर सापडतील आणि हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. या घटकावरती परीक्षेमध्ये आपल्याला फक्त एकच प्रश्न असणार आहे आणि या प्रश्नाचं स्वरूप जे आहे त्याचे संभाव्य तीन चार जे काही प्रश्न प्रकार आहेत आणि संभाव्य जे काही शोध प्रक्रिया आहेत या सर्व शोध प्रक्रिया आपण या ठिकाणी आजच्या या संपूर्ण लेक्चरच्या माध्यमातून पाहिल्या. यासाठी उपलब्ध पीपीटीचा वापर करून आणि वेगवेगळी रंगसंगती असणारे लेटर्स जे आहेत ते लेटर्स मी वापरून या साधारणपणे 9 ते 10 उदाहरणांच्या माध्यमातून संभाव्य असणारे सगळ्या ट्रिक्स प्रश्न प्रकार या निमित्ताने आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासले. मी अपेक्षा करतो की वर्ड पझल्स या घटकावर आधारित ग्रीड या उप घटकावर आधारित परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामधील सर्व जे काही मुद्दे आहेत ते या निमित्ताने मी आपणापुढे मांडले. आपणास ते समजले असतील अशा पद्धतीची एक्सपेक्टेशन आणि याच पद्धतीने सर्व प्रश्न प्रकारांचा आपण अभ्यास करावा की जेणेकरून हा प्रश्न आपल्याला सर्वांना व्यवस्थित पद्धतीने सोडवता येईल. या निमित्ताने आजच्या तासिकेमध्ये आपणापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मिशन आरंभ या साहेबांच्या मिशनच्या माध्यमातून या निमित्ताने संधी मिळाली. सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.